मी डॉक्टर अहमद कार्ती कार्ती हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. नमस्कार, मी शेळगेला गेलेला आहे. मी माझ्याकडे पत्र आहे, मी घरकुला गेलेला आहे. सोलापूर शहरातले जे आमचे मतदार बंधू भगिनी माझे मित्र माझे पाहुणे रावळे जरी बोलवतील त्यांच्याकडे मी 100% जाणार आहे. मला पक्षात न काढा नाहीतर पक्षात ठेवा. तुमची पण माझा मुलगा माणसं जर या प्रश्न विचारत असते तर मला बरोबर वाटत नाही. तुम्ही म्हणालो ना आई मावशी माझं प्रेम आहे. माझ्या मावशीवर प्रेम असलं मी आमच्या आई बहीण मावशी माझ्या वडातले मतदार असं मला वाटलं. त्याच्या विरोधी काम केलेलं आहे. नाव सांगायची. अरे काय तुम्हाला माहित नाही का नाव? या दोन्ही या सोलापूर शहरातले भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदारांनी चला संधी आहे. तुमचं ते हुकुमशाही लोकशाही काय असेल तुमच्या अंगात जे काय मस्तवळपणा असेल ते थोडं बंद करा. मी सुरेश पाटील माझ्याकडे कुणाकुणाला त्रास केला असेल कारण मी भाजपमध्ये 38 वर्ष होतो. 38 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना 5 वर्षापासून सभागार नेता मला केले. कुणी केलं सभागार नेता? त्यांनी 5 वर्षात या दोन गटबाजीच्या राजकारणामुळं महापौरवर संजीव कोळी काय केलंय, सुरेश पाटील काय केलंय, 28 वर्षात आमचे माजी महापौर किती त्रास केला. नंतर हे एन्नमतेला आम्ही महापौर केला, यांनी कुणाचं तर दुसरं नाव घेतलं होते. आम्ही एन्नमला विजयकुमार देशमुख मालकाला सांगून या ठिकाणी महापौर केला. आम्ही चांगला कारभार करत असताना पुन्हा गटबाजीचे राजकारण करून या ठिकाणी या गटबाजी राजकारण करणाऱ्या लोकांना पक्षाच्या लोकांना भांडण लावणाऱ्या अरे मुलाच्या आणि भावाच्या भांडण लावतोस आणि घराघरात भांडण लावतो. जसं घर घर भगवा हर घर भगवा असं म्हणण्यापेक्षा घर घर भांडण लावतो घराघरात आग लावतो ते धंदे करणारे कोण आहे? इथल्या पत्रकार बंधूंना आणि या सोलापूरकरांना आणि त्यांच्यावर कारवाई. काही लोक त्यात जातो असं म्हणणं नाही अजित भाऊ. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. तुम्ही जर असं छळ करत असेल तुम्ही हे प्रश्न मला विचारता, हे प्रश्न त्या नेत्यांना का विचारून द्यावं? त्यांनी बी असं पत्रकार परिषद घ्यावं? त्यांनी स्टंटबाजी करताय का? मग त्याच्यात धमक नाही का करणाऱ्यावर? माझ्याकडे धमक आहे म्हणून मी पत्रकार परिषद घेतो, माझ्याकडे धमक आहे म्हणून मी पक्षात आहे, माझ्याकडे तुम्ही पक्षात मी नालायक माणूस आहे असं सिद्ध करून दाखवा. मी पक्ष सोडायला तयार आहे. आणि तुम्ही मला अकलपट्टी काय करता? तुम्हाला पक्षाने अकलपट्टी करणार आहे असं मला वाटतंय. ज्यांनी कुणी तुम्हाला सांगितलं असेल 2-4 दिवसात अकलपट्टी करणार. अरे अकलपट्टी करायला मी राजीनामा दिला नसतो. मी राजीनामा दिलेला आहे. तुम्ही अक्कलपट्टी आता करता का? मी राजीनामा दिल्यावर मी म्हणतो तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला मी अक्कलपट्टी करतो की नाही बघूया. माझा नेता या ठिकाणी बघितलं. आम्ही भागवतजी दीनदयाळ उपाध्यायजी आणि आमचे अटलजी आमचे अडवाणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या वडल्या साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाला. वडल्या साहेबाला मंत्री केलं नाही, प्रतापसिंग मोते पाटीलला मंत्री केले काँग्रेसमध्ये आल्यावर. तेव्हा आमचे वडल्या साहेब पक्ष जोडलं नाही. आमचे वडल्या साहेब असले धंदे शिकवले नाही. आम्ही काय बाजार समितीमध्ये काँग्रेसमधनं उभारणार नाही. आम्ही अक्कलकोटला कल्याण शेट्टीला पाडा म्हणणार नाही. आम्ही सुभाष देशमुखला पाडा म्हणणारे नाही. आम्ही ॲडजस्टमेंट करणाऱ्या लोकाला पाडा म्हणतात, त्याला जागा त्याला दाखवा म्हणतात. जरा पक्षातनं मला काढले तर मी पक्षाच्या विरोधात काम करणार लागतं. मला पक्ष मला ठेवले मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काय करतो, शिपाई म्हणून काम करतो. मी मला नगरसेवक करू नका आणि त्यांना बी आमदार करू नका. माझं चॅलेंज आहे यापुढे. मी कुठं स्टंटबाजी किंवा मी तुम्हाला प्रेस घेऊन या ठिकाणी प्रेसमध्ये माझे बातमी यायला पाहिजे असं बिलकुल नाही. तुम्ही प्रेसवाले माझ्या विनंतीला मान देऊ नका. अकलपट्टी करा. मला तुम्हाला वाटलं पक्षाला मी जर हे केलं असेल तर मला पक्षातून अकलपट्टी करा. मी तर ऑलरेडी राजीनामा दिलेला आहे. असं कुणाचा वाटलं असेल आम्ही काय केलं नाही सज्जन असेल त्यांनी मी राजीनामा द्यावं आणि पक्षाला विचारावं. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याचा राजीनामा नाही. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मला कुणाचा बापाने मी काढू शकत नाही. कुणीही काढू शकत नाही. या सोलापूरच्या नेत्याने मी काढू शकत नाही. या महाराष्ट्राच्या नेत्याने मी काढू शकत नाही. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.